लाखांदूर में युवकों ने मनाई राजीव गांधी की जयंती। लाखांदूर तहसील युवक कांग्रेस की ओर से देश के भूतपूर्व प्रधानमंत्री स्वर्गीय राजीव गांधी इनकी 75वीं जयंती मनाई गई। लाखांदूर की कृषि उपज बाजार समिति के सभागृह में तालुका युवक कांग्रेस की ओर से प्रारंभ में स्वर्गीय राजीव गांधी की प्रतिमा का पूजन तालुका कांग्रेस कमेटी के अध्यक्ष भूमेश्वर महावादे की अध्यक्षता में माल्यार्पण किया गया। इस अवसर पर तालुका युवक कांग्रेस के अध्यक्ष प्रकाश देशमुख, शहर अध्यक्ष जीतू सुखदेवे, सरपंच उत्तम भागड़कर, मंगेश राउत, लेखाराम ठाकरे, स्वप्निल ठेंगरी, सरपंच सो शेंडे खैरी, सुनील भारसागड़े के साथ युवक कांग्रेस कार्यकर्ता तथा पदाधिकारी उपस्थित थे। इस अवसर पर ग्रामीण अस्पताल में रोगियों को फल वितरण किए गए। आइए देखते हैं हमारे भंडारा ब्यूरो चीफ निषाद लांजेवर की खास खबर। भारतीय युवक कांग्रेसचा विजय असो। त्रास तो होतो। तसे डॉक्टर साहेब आमच्या कॅमेऱ्यात येत नाही कधी। चल ओके ठीक आहे प्रकाशराव। जयंतीच्या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित लाखांदूर तालुका युवक कांग्रेसचे अध्यक्ष आदरणीय प्रकाश देशमुख, लाखांदूर तालुका कांग्रेसचे समन्वय उत्तम भागळकर, लाखांदूर तालुका कांग्रेसचे महासचिव आदरणीय नेत्रांजी ठाकरे या ठिकाणी उपस्थित, सेवा सहकारी शेती सहकारी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय भक्तराव पाटील साहेब, उबरागडे साहेब, पारसागडे साहेब, निषादभाऊ लांजेवा, स्वप्नीलजी ठेंगरी, सरपंच साहेब आणि या ठिकाणी प्रमुखाने उपस्थित काँग्रेसचे युवक कार्यकर्ते पदाधिकारी आणि सरपंच संघटनेच्या उपाध्यक्ष आदरणीय मंगलादास शिंदेसाहेब। तर आज या ठिकाणी आपण आपल्या या नेत्याची जयंती साजरी करत आहोत। प्रामुख्यानं त्यांचं स्वप्न फार मोठं होतं। आज आपण जो भारतामध्ये तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसार झाला, तंत्रज्ञान जे विकसित होऊन घातलेलं आहे आता, त्याचा मूळ स्रोत म्हणजे राजकीय गांधी यांनी भविष्याचा विचार करून भारतामध्ये तंत्रज्ञान विकसित झालं पाहिजे आणि त्या माध्यमातून आपण भारताचा विकास घडवून आणू हे त्यांचं स्वप्न होतं। आणि त्यांना त्यांचा जो कार्यकाळ मिळाला तो अल्पसा कार्यकाळ मिळाला, कारण कोणतर इथं लिप्तेच्या समर्थकांनी त्यांची हत्या केली आणि त्यामुळे त्यांचं स्वप्न ते पूर्ण करू शकले नाही। तरी पण त्यांनी 5 वर्षात त्या आपल्या कार्यकाळात फार मोठी उपलब्धी जर दिली असेल तर युवकांसाठी, युवकांसाठी उपलब्धी अशी की पूर्वी जे
मतदानाचा अधिकार 21 वर्षाचा होता तो युवकांना 18 वर्षाच्या युवकाला मतदानाचा अधिकार त्यांनी प्राप्त करून दिलेला आहे. ज्याप्रमाणे या भारतामध्ये केंद्र सरकारकडून येणारा विकास कामासाठी लाभेल या दृष्टिकोनातून त्यांनी पंचायतराजची निर्मिती केली. आणि आपण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे आता पाहतो पंचायतराज पंचायतराजच्या ज्या विविध ज्या योजना राबवत आहेत ते राजीवजीचं स्वप्न आहे. आता नवीन आलेलं सरकार विरोधी पक्षाचं असलेलं सरकार काही जरी गादाबादा करत असला पूर्वी ते तंत्रज्ञानाच्या विरोधात होते परंतु आज ते तंत्रज्ञानाचा स्वीकार करत आहे. आम्हीच तंत्रज्ञान विकसित केलं असं ते म्हणत आहे परंतु ते सुरुवातीचे विरोधक आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि म्हणून आज तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनच त्यांनी त्यांच्या पक्षाला मजबूत करण्याचं काम केलेलं आहे. तर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आजचा आमचा जो युवक आहे युवक जी चळवळ आहे त्या युवक चळवळीनं तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जास्त जास्त पर्यंत लोकांपर्यंत आपण कसं पोहोचू. एमएनएस न्यूज लाइव की खबरें देखने के लिए आज ही प्ले स्टोर से एमएनएस हिंदी ऐप डाउनलोड करें और हमारे चैनल को सब्सक्राइब करें. धन्यवाद.